रांगोळी त्या 5 कोटी लोकांच्या भविष्याची राख रांगोळी कशामुळे झाली हे महाराष्ट्राला कळू द्या, एवढेच माझं मत आहे. त्या जीवितेला धोका निर्माण होईल असं कोणतंही पाऊल तुम्ही या वयामध्ये चुकून उचलू नका. कल्पना आहे माझ्या कुटुंबाला सुद्धा दहशतीच्या छायेमध्ये तुम्ही ठेवायचा प्रयत्न करताय हेही मला माहिती आहे. महाराष्ट्र सरकारने मला प्रोटेक्शन दिलंय हेही तुम्हाला सांगतो. Z+ किंवा Y+ सिक्युरिटी मिळाली पाहिजे. एकदा ती सिक्युरिटी मला द्या आणि मग बघू मैदानामध्ये काय होतंय समोरासमोर ते. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेव जाधव. शिकागो येथील सर्व धर्म परिषद गाजवणारा स्वामी विवेकानंदांच्या नंतर 130 वर्षांनंतर भारताचं प्रतिनिधित्व करणारा एक तरुण तत्वज्ञानी. मित्रांनो, मी असं कधी कोणाच्या विरोधात बोलत नाही, परंतु ज्यावेळी माझ्या 5 कोटी मराठा बांधवांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न माझ्यासमोर आला त्यावेळी मी माझा जे काय अभ्यास आहे तो पणाला लावला आणि 23 मार्च 1994 हा दिवस काळा दिवस आहे असं जाहीरपणे म्हटलं. त्या GRची प्रत सुद्धा मी नंतर फेसबुकवरती टाकली. लक्षात घ्या, या आजपर्यंत जगामध्ये जे कोणी धाडस या महाराष्ट्रामध्ये केलं नव्हतं गेल्या 50 वर्षात ते धाडस राजमाता जिजाऊ यांच्या 14 वंशज नामदेवराव जाधव म्हणून मी केलं आणि आपल्या समोर हे सगळं मांडलं. मित्रांनो, आता त्या मुद्द्याला काहीच उत्तर सापडत नाही म्हणून लोक काय 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 उद्योग करतायत. कथित जाणता राजाच्या व्यथित नातूने दुपारी काहीतरी प्रयोग केलेले दिसतायत. आम्ही आमच्यापर्यंत आलेले, सविस्तर मी त्याच्यावरती बोलेल. मुद्दा एवढाच आहे मित्रांनो की कितीही मुद्दा भरकटायचा प्रयत्न कुणी केला तरी आपण मात्र 23 मार्च 1994 काळा दिवस मराठ्यांचं आरक्षण ओबीसींना कसं दिलं गेलं आणि जर शरद पवार हे मराठा असते तर त्यांनी मराठ्यांवरती हा अन्याय होऊ दिला नसता. ज्या अर्थी त्यांनी मराठ्यांचं आरक्षण ओबीसींच्या घशात घातलं त्याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे की शरद पवार हे ओबीसीच नेते आहेत. आणि काल जे काय रोहित दादांनी प्रताप केलेले तर सिंदखेड राजाला जाऊन, सिंदखेड राजाला खरं तर तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा जायला पाहिजे होतं, सिंदखेडचा विकास करायला पाहिजे होता, पण तुम्ही वेगळ्याच कारणानिमित्त गेले आणि एक चुकीचं काम करायचा तुम्ही प्रयत्न केला. त्याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे 1-2-4 दिवसांमध्ये. पहिलं आपण हे करूया की जो 23 मार्च 1994 जो GR मी म्हणतोय की ज्याच्या आधारे रातोरात मराठ्यांचं आरक्षण ओबीसींना दिलं गेलं त्याच्याबद्दलचा श्वेतपत्रिका काढा, हीच माझी 5 कोटी मराठा बांधवांच्या विकासासाठी मागणी आहे आणि त्यांची राख रांगोळी त्या 5 कोटी लोकांच्या भविष्याची राख रांगोळी कशामुळे झाली हे महाराष्ट्राला कळू द्या, एवढेच माझं मत आहे. बाकीचे जे मुद्दे आहेत, मी कोणाचा वंशज, कितवा वंशज, कुठून वंशज, माझं कर्तृत्व काय, माझं चारित्र्य काय, माझे पराक्रम काय, माझं शौर्य काय, मी किती आटके पार शिकागो पार झेंडे लावले, त्याच्यावर आपण सविस्तर 7-8 दिवसात बोलूयाच. फक्त एवढ्या प्रश्नाचं मात्र उत्तर द्या आणि कृपा करून माझ्या जीवितेला धोका निर्माण होईल असं कोणतंही पाऊल तुम्ही या वयामध्ये चुकून उचलू नका. अन्यथा आता सरळ सरळ लक्षात घ्या, मी जाधवांचाच वारस असल्यामुळे मी कोणालाही घाबरत नव्हतो, घाबरत नाही आणि घाबरणार नाही. मला धमक्याचे अनेक फोन आले, मला कल्पना आहे माझ्या जीवितेला धोका आहे हेही मला कल्पना आहे. माझ्या कुटुंबाला सुद्धा दहशतीच्या छायेमध्ये तुम्ही ठेवायचा प्रयत्न करताय हेही मला माहिती आहे. महाराष्ट्र सरकारने मला प्रोटेक्शन दिलंय हेही तुम्हाला सांगतो. पण माझं असं म्हणणं आहे की 3 पोलीस माझं संरक्षण, माझ्या कुटुंबाचं संरक्षण करू शकणार नाहीत. मला Z+ किंवा Y+ सिक्युरिटी मिळाली पाहिजे. एकदा ती सिक्युरिटी मला द्या आणि मग बघू मैदानामध्ये काय होतंय समोरासमोर ते. फक्त तुम्ही मुद्दे डायव्हर्ट करायच्या भानगडी करू नका. मुद्दा एकच आहे, या गौरगरिबांच्या ताटामध्ये त्यांच्या अन्नात तुम्ही माती घालू नका. 5 कोटी मराठ्यांच्या ह्या मुलांचं भविष्य घडलं पाहिजे याच्यासाठी आतापर्यंत जर काही नाही करता आलं याच्या पुढे तरी करायचा प्रयत्न करा. आणि जर जरांगे पाटलांच्या माध्यमातून हा न्याय मिळणार असेल तर किमान त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या माणसांच्या बाबतीत तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेऊ नका आणि आणखी संशयाचं गोंधळ निर्माण होईल असं करू नका असं मला वाटतं. मराठ्यांच्या ह्या 5 कोटी मुलांचं भलं होईल याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या मराठा आमदारांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. पण हे कोणीच बोलत नाही आणि म्हणून मला हे बोलावं लागलं. मित्रांनो, माझा लढा माझ्या व्यक्तिगत नाही, या 5 कोटी मराठ्यांची मी बाजू घेऊन मैदानात उतरलोय. आजपर्यंत कोणी जी हिंमत केली नाही ती मी हिंमत केलेली आहे आणि हाच एक मोठा पुरावा आहे की मी जिजाऊंचा वंशज आहे. लक्षात घ्या, पण माझी वंशावळ आणि हे सगळं नंतर आपण बघूच, त्याच्यासाठी आपण स्वतंत्र परिसंवादच घेऊ. मी तयारच आहे, माझ्याकडे सगळं आहे यंत्रणा, म्हणून मी सांगतोय मी तयारच आहे. फक्त तुम्ही हे 23 मार्च 1994 GR त्याच्याबद्दलची श्वेतपत्रिका आणि 5 कोटी मराठ्यांच्या
मातीत घातलेल्या भविष्याला परत सुवर्ण दिवस कसे येतील एवढंच बोला आणि 5 कोटी मराठ्यांना तुम्ही असेच ठामपणे माझ्या मागे उभे राहिले तर लक्षात घ्या आपण आपले मराठा आरक्षणाचे योद्धा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांचे आणखी हात बळकट करूया आणि आपला गेल्या 50 वर्षाचा झालेला अन्याय आपण पुढच्या 25 वर्षात तो सगळा बॅकलॉग भरून काढू एवढंच मी आई जगदंबेच्या चरणी जीवनच्या चरणी प्रार्थना करतो आणि शिवरायांच्या आशीर्वादाने शंभूराजांच्या आशीर्वादाने हा लढा आपण निर्णायक स्थितीमध्ये नेऊ आणि 24 डिसेंबरला याचा निर्णयच करून राहू असं मी तुम्हाला आवाहन करतो. सज्ज राहा, सतर्क राहा आणि कोणी कोणत्याही अफवेवरती लक्षात घ्या विश्वास ठेवू नका. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हेच राजकारण राजकारणी लोक करत असतात. आपला ओबीसी समाज शत्रू नाही, आपलं इतर कुठल्याही समाजावर भांडण नाही. आपलं जे भांडण आहे ते फक्त दोन समाजामध्ये भांडणं लावून फक्त स्वतःची घरं स्वतःच्या तुंबड्या भरणं आणि परदेशामध्ये ह्या पैसे लावणं आणि आग कशी लागते मित्रांनो हे तुम्ही बघताय. काल छगन भुजबळांचा पण मी एक व्हिडिओ टाकला होता, तो पण तुफान व्हायरल होतोय. आणि लक्षात घ्या आपल्यासाठी कोणत्याच पक्षाचा कोणताच पुढारी आपला नाही हे आपल्याला आता लक्षात आलं असेल तर आपण या सर्व पुढाऱ्यांशी संघटितपणे लढलो एकत्रितपणे लढलो. तर लक्षात घ्या संघटित मराठ्यांना कुणीही शत्रू उभा राहू शकत नाही आणि संघटित मराठ्यांचा सामना या जगातील कोणतीही शक्ती करू शकत नाही. एवढे संघटितपणा संयमितपणा आणि सातत्य आपण चिकाटी ठेवूया आणि हा लढा आपण जिंकण्याच्या मार्गावर आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुद्दा डायव्हर्ट झाला नाही पाहिजे. मुद्दा एकच मराठा आरक्षण 24 डिसेंबर आणि 23 मार्च 1994.